विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीचे विशेष काळजी घेऊन वज्रलेपा संदर्भात त्वरित निर्णय घ्यावा असे आवाहन विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोरे यांनी केलं. पुरातन काळापासून वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दोन्ही मूर्तींची विशेष काळजी घ्यायला हवी. पुरातत्व विभाग मंदिर आणि मूर्ती संवर्धन विषयातील तज्ज्ञ यांचं मत विचारात घेऊन वारकरी संप्रदायाच्या भावना या बाबींची सांगड घालून उपाययोजना कराव्यात. यासाठी पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल येत्या 5 मे पर्यंत सादर करावा अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दिल्या. पंढरपूर येथील रुक्मिणी मातेच्या मूर्तीचा वज्रलेप निघत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यामुळे पंढरपूर येथील नागरिक आणि वारकरी संप्रदायामध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोरे यांनी यावत अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. मंदिराच्या गर्भगृहात वापरले जाणारे पूजा साहित्य द्रवपदार्थ यामुळे गाभाऱ्यातील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं असल्याची शक्यता यावेळी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ही आर्द्रता कमी करण्यासाठी मंदिरातील मार्बल काढण्याबाबत योग्य निर्दोष पद्धतीचा अवलंब करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घ्यावी. वज्रलेपाची झीज थांबवण्याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन, इतर मंदिरात केलेल्या उपाययोजना, त्या त्या मंदिर समित्यांचा अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावा असंही उपसभापतींनी स्पष्ट केलं. जसं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे लक्षावधी भक्तांचं आवडतं श्रद्धास्थान आहे, त्या ठिकाणी असलेल्या रुक्मिणी मातेच्या मूर्तीला त्यांच्या पायावरचा वज्रलेप निघाल्याची बातमी वाचली. राज्य सरकारने याच्यासाठी DPR मंदिर समितीने दिलेलं आहे, त्याला मान्यता दिलेली असून त्यासाठी निधीची तरतूद देखील या अर्थसंकल्पात केलेली आहे. अशा वेळेला त्याच्या DPR असणाऱ्या तरतुदी आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला जी काही झीज झाली आहे त्या दोन्हीच्यामध्ये कशा प्रकारनी आपल्याला संवर्धन करता येईल, त्याची अंमलबजावणी DPRची कशी करता येईल आणि त्यानुसार काय सुधारणा भाविकांच्या श्रद्धेला कुठली बाधा न पोचता अंमलात आणता येण्यात येतील याच्याबद्दल आज मी बैठक आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी सोलापूर श्री शंभरकर आणि मंदिर समितीचे श्री गहिनीनाथ महाराज आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी हे सर्वजणांना त्याला निमंत्रित केलेलं होतं. आणि बैठकीमध्ये असं ठरलं की विशेषतः मूर्तीची पायाची जी झीज झालेली आहे त्याच्याबद्दल पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब जाऊन तिथे लवकरात लवकर स्वतःचा अहवाल द्यावा आणि तोपर्यंत आधीच्या ज्या सूचना केलेल्या होत्या त्याच्यानुसार मंदिराचं तापमान व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करण्यात येतील याच्याबद्दल सुद्धा ताबडतोबीची काही पावलं उचलण्यात यावीत. या पार्श्वभूमीवरती मी स्वतःही एप्रिल महिन्यामध्ये मंदिराला भेट देत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबद्दलची काही मतं मागवलेली आहेत आणि त्या आधाराने 30 मेच्या आतमध्ये याला योग्य ती पावलं उचलण्यासाठी जे काही तांत्रिक मदत सरकारकडून करायला पाहिजे ती करण्यासाठी म्हणून आज त्याला भेट देण्यात आलेला आहे. या सगळ्या कामाच्या मध्ये सर्व जनतेच्या भावना आणि सगळे तज्ज्ञ यांच्या भावना आणि अभ्यास लक्षात घेऊन उपाययोजना देवस्थान समितीने लवकरात लवकर करावी असे मी त्यांना निर्देश दिले.